హలో, గుడ్ మార్నింగ్. ఆతా నిఘాలో కుటు నిఘాలో మేడం. జయసింగ్పూర్చా గణపతి అని కనేరి మఠ సలామ హాస్తిలు సార్. కనేరి మఠలో ఆలు ఆతా 15 మినిట లాగలే ఓవర్ చడాయో. आणि आज मठाची इथं म्युझियम पण आहे. म्युझियम वगैरे पण बघून घेऊ आता. आज पहिलं दर्शन आहे, कुठलं तरी मंदिर आहे. आता एवढ्या पायऱ्या चढून जायच्यात. टुरिझमला आलं म्हणजे चालायची तयारी ठेवायची. हे काय छान, काय काय छान मूर्ती आहेत. खेकडा मोठ्याच्या मोठा बनवलेला आहे. चला अजून वर चलो. आता पायऱ्या चढायच्या. हे सिंह सिमेंटच्या वस्तू बनवलेल्या आहेत. मॉन्युमेंट्स पण डेव्हलप छान केलं आहे. म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर खेड्यामध्ये, कणेरी खेड्याच्या बाहेर डोंगरावर म्हणलं पाहिजे. काल चाललो भरपूर थकलो. आता थोड्या पायऱ्या चढले की हात पाय दुखायला लागले. हा, खूप छान हवा सुटली. शांत वातावरण. समोर नारळाची झाड आहे. शंकर. आता या पायऱ्या परत चढायच्या. देवा रे देवा, कालची वाट लागलेली आणि आता पायऱ्या चढायच्या. चला वरून मंदिरचा सीन व्ह्यू छान दिसतोय. अप्रतिम शिव मंदिर आहे जुनं, सुंदर अप्रतिम दगडी काम. सुंदर शिव मंदिर अप्रतिम. त्याच्या बाजूला एक दुसरं मंदिर आहे, सुंदर मंदिर. इथे सुंदर एका व्यक्तीने बनवलेलं आहे. एक सुंदर मठ आहे, ट्रस्ट ऑफिस मध्ये. चौकात एक मूर्ती आहे, आई वडील, शेतकरी मुलगी, रेल्वे मॉडेल. हा भूलभुलैया आहे, तुम्हाला कळत नाही तुम्ही कुठे आहात. वर बघून चालला तर तुमच्या लक्षातच येत नाही तुम्ही कुठे चालला. छान बनवलंय. गडबडून जाता तुम्ही. ठीक आहे. धडकून धडकून लोकांनी आपटून काचा पडल्यात. तिकडं बघून चालत झालं शोध दिसत नाही. अरे बापरे. कोणतरी आलं. हे बंद आहे. ठीक आहे. लोकांनी धडकून फोडलंय. नाही नाही, वेडावाकड आहे. हे धडकून काचा फोडल्यात लोकांनी. हे कार्पेट कडे बघितल्याशिवाय कळतच नाही काय फरक आहे. कार्पेट कुठंतरी कंटिन्यू होतोय कळलं. त्या डायरेक्शनला जात राहायचं. हॅलो रे बाबा, हॅलो, बाहेर आलो.
आता हे लहानपणी पाहत असलेले आरसे. बुटकी आणि ते गंमतशीर प्रकारे सगळा आपण लहानपणी पाहत होतो. दोन दोन रुपये एक एक रुपये तिकीट देऊन चित्र विचित्र आकार दिसतात आपले. आधीच आहेत वयाने बनवलेले, त्यात परत अजून वाट लागणार. छान बनवलं आपण एका माणसाने म्युझियम बनवायचं. खाली वाकावं लागेल, मनात जाईल असं नाही. सुंदर